नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळ येथील श्रीमती पखकोटेच्या महिला महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्य करीत आहे। सध्या या कोरोनाच्या परिस्थितीत आपण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि या सर्व संकटातून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सुरक्षित राहावं ही अपेक्षा बाळगते, कारण हे संकट काय असतं हे जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती येते ना त्यावेळेस मात्र कळतं। मित्रांनो, अशाच या कोरोनाच्या संकटातून मागील महिना दीड महिन्यापासून मी सुद्धा परेशान होते। आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे आज मी बरी आहे। आज प्रथमतः 1.5-2 महिन्यानंतर एक व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहे। भारतीय राजकीय विचारवंत नावाचा जो पेपर आहे, या विचारवंतांच्या पेपरमधला पहिला भाग जो सेकंड टर्ममध्ये आहे, कारण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जो सिलॅबस आहे यामध्ये TYBA 6 सेमिस्टरसाठी जो सिलॅबस आहे या सेमिस्टरमध्ये आपण पाहतो की पहिला जो विचारवंत आहे विनायक दामोदर सावरकर। विनायक दामोदर सावरकरांच्या संदर्भात आज एक राजकीय विचारवंत या नात्याने त्यांचा जीवन आणि परिचय आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, यामध्ये केवळ त्यांच्या जीवन आणि परिचयाच्या संदर्भातली आपण माहिती घेणार, पुढील भागामध्ये त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विचाराच्या संदर्भातले जे विचार आहेत ते आपण नंतरच्या भागात जाणून घेणार आहोत। सध्या आजच्या या भागामध्ये जीवन आणि परिचयाच्या संदर्भात, कारण प्रत्येक व्यक्तीचं जे जीवन आहे ना या जीवनाचा प्रभाव कळत न कळत त्यांच्या विचारावर पडत असतो आणि म्हणून आज आपण त्यांच्या जीवन परिचयाच्या संदर्भात विचार करणार आहोत। मित्रांनो, आपण इथे बघतो की विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म जो आहे ना हा केव्हा झालेला आहे, 28 मे रोजी। म्हणून 1883 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 26 फेब्रुवारी 1966 झालेला आहे। म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे, स्वातंत्र्यापूर्वी जन्म झालेला आहे हे लक्षात घ्या। म्हणून 28 मे 1883 रोजी त्यांचा जन्म आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचा मृत्यू। कारण बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो सावरकरांचा जन्म केव्हा झाला, तर 28 मे 1883 रोजी, आणि मृत्यू जर विचारला मित्रांनो तर या ठिकाणी आपण लिहिणार आहे 26 फेब्रुवारी हा दिवस आहे, पण वर्ष कोणतं आहे 1966। आता या ठिकाणी आपण पाहतो की भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी, कारण आज आपण पाहतो आपला भारत स्वतंत्र झाला आहे, स्वातंत्र्यापूर्वीचे सगळे अनुभव या ठिकाणी सावरकरांनी बघितलेले आहे आणि या स्वातंत्र्यासाठी समर्पण करणाऱ्यांमध्ये विदा सावरकरांचं नाव निश्चितच उल्लेखनीय आहे। मग या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या नेत्यांमधला जर विचार केला तर त्यामध्ये विदा सावरकर आहेत। तर विदा सावरकरांचा जर विचार बघितला तर आपण पाहतो की गांधीजींनी सशस्त्र क्रांती कधीही मान्य केलेले नाही, गांधीजी अहिंसावादी होते, सनदशीर मार्गावर त्यांचा विश्वास होता। पण इथे विदा सावरकरांचे विचार हे मात्र या ठिकाणी आपण वेगळे पाहतो, कारण ब्रिटिशांना जर आपल्या भारतातनं घालवायचं असेल तर या ठिकाणी सनदशीर किंवा शांतीच्या मार्गाने प्रश्न सुटणार नाही। म्हणून सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे या ठिकाणी आपण पाहतो विदा सावरकर आहे। म्हणून इथे सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे एक थोर देशभक्त, एवढंच नाही मित्रांनो तर हे साहित्यिक पण होते। याशिवाय समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणासाठी त्यांनी पुरस्कार केलेला, म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा व्हाव्या यासाठी सुद्धा त्यांनी सतत प्रयत्नशील राहिले। म्हणून एक समाजसुधारक म्हणून सुद्धा ते परिचित आहे आणि स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांचा परिचय हा सर्वांनाच आहे। मित्रांनो, या संदर्भात आज विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भातल्या सशस्त्र क्रांतीसंबंधी विचार असतील, सैनिकीकरणाबाबतचे विचार असतील, समाज सुधारणेबाबतचे विचार असतील, हिंदुत्वाबाबतचे विचार असतील, हे सगळं पाहण्यापूर्वी त्यांचा आपण जीवन परिचय पाहणार। आता विदा सावरकरांचा जन्म निश्चितच आपल्या मनामध्ये आहे ना प्रश्न येतो की जन्म 28 मे 1883 रोजी तर झाला, पण तो कुठे झाला आहे? तर मित्रांनो, सावरकरांचा जो जन्म आहे ना तो आपल्या महाराष्ट्रामधल्या नाशिक जिल्हा आपल्याला माहिती आहे आणि नाशिक जिल्ह्यापासून जवळच असलेले भगूर जे गाव आहे ना, या भगूर गावी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। पण इथे पाहतो हा नाशिक जिल्हा आहे आणि या नाशिक जिल्ह्यापासूनच आपण देवळाली कॅम्प नेहमीच ऐकतो की इथे मिलिटरी एरिया, आणि त्याच्या देवळाली कॅम्पच्याच पुढे इथे भगूर जे आहे ना, या भगूर ठिकाणी यांचा सावरकरांचा जन्म झालेला आहे। म्हणून प्रश्न जर विचारला कोणत्या जिल्ह्यात झाला, तर नाशिक जिल्हा।
आणि जर प्रश्न विचारला कोणत्या गावी झाला तर या ठिकाणी भगूर हे वेदा सावरकरांच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, सहज आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सावरकरांच्या वडिलांचं नाव काय होतं. तर इथे लक्षात घ्या, सावरकरांच्या वडिलांचं नाव आहे दामोदरपंत. पण मित्रांनो, 1899 जी प्लेगची साथ आलेली आपल्याला माहिती आहे, या प्लेगच्या साथीचा एक बळी झालेला व्यक्ती म्हणून दामोदरपंत यांचा पाहिला जातं. आता त्यांच्या आईच्या संदर्भात जर विचार केला तर सावरकरांच्या आईचं नाव जे आहे ते राधाबाई आहे. सावरकरांच्या आईचं नाव काय आहे? राधाबाई. आणि 9 वर्षाचे असतानाच, इथे लक्षात घ्या की सावरकर 9 वर्षाचे असतानाच त्यांची आई एक्सपायर्ड झालेली आहे, म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या आहेत. म्हणजे आई लहानपणातच वयाच्या 9व्या वर्षीच सावरकरांना सोडून गेलेली आहे. वडीलसुद्धा 1899 प्लेगचे बळी झालेले आहेत. मराठी चित्पावन कुटुंबात जन्म झालेल्या निश्चितच सावरकरांचा सांभाळ त्यांच्या बहिणींना करावा लागला, कारण आई नाही, वडील नाही, बहिणी आणि भावाने त्यांचा सांभाळ केला. मग हे त्यांना किती भाऊ होते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2 भाऊ त्यांना होते आणि 1 बहीण असं हे परिवार. म्हणजे एकूण हे 3 भावंड आणि त्यात 1 बहीण अशा 4 लोकांचा हा परिवार होता. मित्रांनो, सावरकरांचे मोठे भाऊ यांचं नाम आहे बाबाराव. आणि या बाबारावसुद्धा आपण पाहतो की त्यांनीसुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्यांचे लहान जे भाऊ आहेत ना, ते डॉक्टर नारायणराव आहे. अशा प्रकारे या 2 भावंडांचा हा परिवार. आणि बहीण जी आहे ना, ती मैनाबाई आहे. मैनाबाईंचा लग्न विवाह जो झाला आहे तो त्र्यंबकेश्वरच्या भास्करराव काळे यांच्याकडे दिलेला त्यांना होता. अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबातली ही आपण एक माहिती बघितली. आई, वडील, नंतर भाऊ आणि बहीण या संदर्भातलं आपण विचार केलेला. पण मित्रांनो, आपण पाहिलं की सावरकरांची आई अतिशय लहान असतानाच केलेली आहे. वडिलांचे निधन झालं, मग सावरकरांचा सांभाळ कोणी केला असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो. तर इथे लक्षात घ्या, त्यांच्या थोरल्या बंधूंच्या ज्या पत्नी आहेत ना, येसूबाई, या येसूबाईंनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. म्हणून या येसूबाई आहेत, मोठ्या बहिणी आहेत, आहे ना, तर या मोठ्या बहिणींनी त्यांचा सांभाळ केलेला आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. यानंतर आपण त्यांच्या पत्नीच्या संदर्भात विचार करू की मार्च 1901 विनायकराव दामोदर यांचं लग्न यमुनाबाई म्हणजे माई यांच्याशी झालेलं आहे. आणि या सोबतच्या चित्रामध्ये आपण बघतो की हे 3 भावंड आहेत, त्यांच्या 3 पत्नी आहे. आणि या तिन्ही पत्नींनी आपल्या परीने स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या पतींना सहकार्य केलेलं आहे. आता सावरकरांच्या जीवन आणि कौटुंबिक माहितीनंतर आपण त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात विचार करणार आहोत. आता सावरकरांचं प्राथमिक शिक्षण जर बघितलं ना, तर नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झालेलं आहे. नाशिकमध्ये म्हणजे बघा, बघूरपासनं नाशिक ठिकाणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षणासाठी सावरकरांना यावं लागायचं. नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये ते शिकलेले आहेत. सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, वक्तृत्व असेल, काव्यरचना असेल यावर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि त्यांची जिव्हा आहे ना, म्हणजे त्यांचं जे बोलणं आहे, वक्तृत्व किंवा त्यांची लेखणी, याच्यामध्ये अतिशय ताकद होती. आणि या ताकदीच्या बलावरच ते आपलं बोलणं किंवा आपल्या वक्तृत्वाने इतरांना प्रभावित करत असत. त्यांच्या साहित्यकृतीतून त्यांची काव्यरचना जन्माला येत होते. म्हणून वक्तृत्व आणि काव्यरचना असेल किंवा लेखणी असेल, साहित्य असेल, यावर सावरकरांचा लहानपणापासूनच पगडा असलेला आपण पाहतो. म्हणूनच वयाच्या 13व्या वर्षी सावरकरांनी स्वदेशीचा फटका लिहिलेला होता. आणि स्वतंत्रतेचे जे स्रोत आहे ना, ही रचना त्यांनी जी लिहिली ना, तर त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारी अशी ही रचना. तर आपण पाहतो चाफेरकर बंधूंना फाशी दिल्याचं वृत्त जेव्हा समजलं सावरकरांना, सावरकर लहान होते. आणि सावरकर लहान असताना जेव्हा चाफेरकर बंधूंना फाशी दिली आहे ही बातमी जेव्हा सावरकरांना कळाली, तेव्हा प्रथमतः सावरकर एकदम चलबिचलित झाले आणि आपल्या कुलदेवता म्हणजे देवाकडे बसले, भगवती आईकडे बस, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतलेली होती. आणि अशा प्रकारे सावरकरांनी या ठिकाणी लहानपणापासूनच त्यांच्या मनावर या स्वातंत्र्याच्या संदर्भातले जे बीज आहे ना, ते पेरले गेले. मग स्वातंत्र्यासाठी आपलं मी मेला तरी चालेल, मारिता मारिता मरे तो झुंजेन ही जी शपथ त्यांनी भगवतीपुढे घेतली, तेव्हापासूनच त्यांच्या विचारामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध विचार निर्माण झालेले होते. आणि या ब्रिटिशांना इथनं घालवायचंच आहे, आणि तो घालवण्यासाठी केवळ सनशीर मार्ग उपयोगी नाही, आणि म्हणून सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेला आपण पाहतो. मित्रांनो, प्राथमिक शिक्षण आपण बघितलं की नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झालं. मग महाविद्यालयीन शिक्षणाच्या संदर्भात जर आपण विचार केला, तर या ठिकाणी आपण पाहतो की महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1902
है ना, फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश केलेला होता. फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यामध्ये आहे आणि पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये गेले आणि 1902 फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. आता हा जो काळ आहे 1902 जर तो आपण विचारात घेतला तर मित्रांनो, आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जोम चढलेला होता. 1885 आपण बघितलं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुरुवातीला मवाळ लोकांकडे स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व होतं, पण 1902 मात्र जहाल चळवळीने जोम धरलेला होता. आणि या जहाल चळवळीचा जोम धरलेला असताना हे पुण्यामध्येच होते. लोकमान्य टिळक त्या ठिकाणी पुढाकार घेणारे आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांच्या जहाल मतवादी विचाराने सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की लोकमान्य टिळकांचा प्रभाव या ठिकाणी विदा सावरकरांवर पडलेला आहे. आणि मग 1902 जेव्हा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, जे 1905 विदेशी कापडांची होळी करण्यामध्ये सावरकरांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला होता. वास्तविक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना ब्रिटिश सत्तेला केलेला विरोध, मग जर विदेशी कपड्यांची होळी केली आहे तर ब्रिटिशांकडनं यांना दंड होणारच होता. म्हणून परिणाम असा झाला की यांना दंडसुद्धा भरावा लागला होता. आणि एवढंच नाही तर महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये हे शिक्षण घेत होते आणि या वसतिगृहातनं काढून टाकण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. म्हणून महाविद्यालयाच्या वसतिगृहातनं यांना काढून टाकलेलं होतं. का? कारण त्यांनी कपड्यांची होळी केलेली आहे, ब्रिटिश सत्तेला विरोध केला आणि म्हणून त्याची एक शिक्षा म्हणून त्यांना वसतिगृहातनं काढून टाकलेलं आहे. पण यानंतरही मात्र त्यांनी आपलं शिक्षण मात्र थांबवलेलं नाही. त्यांनी आपलं शिक्षण घेतलं, वसतिगृहाच्या बाहेर राहून सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे आणि उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेलेले आहेत. मित्रांनो, उच्च शिक्षणासाठी लंडनला ते गेले केव्हा गेले तर 1906 उच्च शिक्षणासाठी 1906 लंडनला गेलेले आहे. LLB झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी ते गेलेले आहेत. म्हणून प्रश्न जर कधी विचारला तर ते लंडनला केव्हा गेले होते तर 1906 उच्च शिक्षणासाठी कोठे गेले होते? लंडनमध्ये. म्हणून LLB झाल्यानंतर बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी ते लंडनला गेले आणि 9 जून 1906 या दिवशी सावरकरांनी आपल्या भारताचा किनारा सोडलेला आहे. आणि मग हे शिक्षण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की पैसा लागणार होता आणि या पैशांसाठीची मदत किंवा शिष्यवृत्ती त्यांना द्यायची कोण देणार? कारण शिष्यवृत्तीशिवाय पुढचं शिक्षण त्यांना शक्य नव्हतं. तर अशा वेळेस आपण पाहतो की श्यामजी कृष्ण वर्मा आहे ना, तर यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना मिळवून देण्यामध्ये जर कोणाचं सहकार्य लाभलं असेल तर लोकमान्य टिळकांचं आहे मित्रांनो. म्हणजे पुढील शिक्षणासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिष्यवृत्ती ठेवली की लोकांनी लंडनमध्ये यावं, उच्च पदवी घ्यावी आणि भारतासाठी कार्य करावं, यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जी शिष्यवृत्ती ठेवली होती ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांचं त्यांना मोठं सहकार्य लागलेलं आहे. म्हणून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर कुठे गेलेले आहेत? लंडनला गेले. आणि ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सूचना आपण पाहतो लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी शर्मा यांना केलेली होती. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केलीत ना मित्रांनो, त्या कामांचे आपण 3 विभाजन करू शकतो. त्यामध्ये एक पहिलं काम जे आहे त्यांचं ते साहित्य निर्मितीचं आहे. कारण लंडनमध्ये असताना सुद्धा ते शांत बसले नाही, कारण त्यांच्यातली जी साहित्यकृती होती त्यांच्यामध्ये जी वक्तृत्व शैली होती, नंतर लिहिण्याची लेखनशैली होती, या लेखनशैलीतून त्यांनी साहित्य निर्मितीचं काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी काही प्रगट चळवळी आणि समारंभसुद्धा घडवून आणलेले आहे. म्हणजे त्यांच्यातील जी संघटन शक्ती आहे त्या संघटन शक्तीने तिथल्या लोकांनासुद्धा, भारतीय लोकांना एकत्रित आणण्याचा आणि चळवळी घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातनं काय केलं पाहिजे याचाही प्रयत्न त्यांनी केला. आणि हे सगळं करणं खरं ओपनली शक्य नव्हतं, कारण ब्रिटिशांच्या समोर उघड उघड हा प्रयत्न करणं म्हणजे तिथल्या शिक्षणाला मुकण्यासारखा हा प्रकार होता. म्हणून ही सगळी कामं त्यांनी गुप्त क्रांतिकारी म्हणून त्यांची परिचित आहे, अतिशय गोपनीय पद्धतीने. आणि ब्रिटिशांच्या विरोधात क्रांती करण्यासाठीचं कार्य या ठिकाणी आपण पाहतो सावरकरांनी केलेलं आहे. मित्रांनो, राष्ट्रभक्त समूह संघटनेची स्थापना सुद्धा त्यांनी 1890 केली. म्हणजे लक्षात घ्या की इथे शिक्षण सुरू असतानाच, लहानपणीच 1890 राष्ट्रभक्त समूह संघटनेची स्थापना केली आहे. म्हणजे राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये किती ओतप्रोत भरलेली होती, जेणेकरून काही लोकांना एकत्रित आणायचं आहे, संघटित करायचं आहे आणि ही संघटना स्थापन करून ब्रिटिशांच्या विरोधात काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना गांधीजींसारखं आपण अहिंसेच्या मार्गाने हे काम करणार नाही, तर यासाठी क्रांतिकारी मार्ग आहे. म्हणून येथे आपण पाहतो यांनी जी गुप्त संघटना स्थापन केली होती, या गुप्त संघटना सावरकरांनी कोणाच्या सहकार्याने स्थापन केली असा जर प्रश्न आला, कारण राष्ट्र
भक्त समूह संघटनेची स्थापना 1890 मध्ये सावरकरांनी कोणाच्या मदतीने केली होती? तर मित्रांनो, पागे आणि मस्कर हे त्यांचे जे साथीदार होते ना, या साथीदारांच्या सहकार्याने या ठिकाणी सावरकरांनी राष्ट्रभक्त समूह संघटनेची स्थापना केलेली आपण पाहतो. यानंतर आपण नेहमीच बघतो की मित्रमेळा संघटना, आणि याच मित्रमेळा संघटनेचं पुढे अभिनव भारत संघटना हे नाव पडलेलं आहे. तर या मित्रमेळा संघटनेची स्थापना सावरकरांनी केव्हा केली तर हे लक्षात घ्या मित्रांनो, 1900 म्हणजे लंडनला जाण्यापूर्वी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शिक्षणाच्या पूर्वी सुद्धा आपण पाहतो मित्रमेळा संघटना या ठिकाणी स्थापन झालेली होती 1900 म्हणजे त्यांच्यातली राष्ट्रभक्ती लहानपणापासूनच कशी तयार झालेली आहे इथे लक्षात येतं. म्हणून आपल्या मित्रांच्या मेळावा एक संघटना स्थापन केली, आणि या संघटनेच्या म्हणजे गुप्त संस्थेची प्रगट शाखा होती हे लक्षात घ्या. मित्रमेळा ही एक गुप्त संघटना आहे, आणि या गुप्त संघटनेची एक प्रगट शाखा म्हणून त्यांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेत त्याचे रूपांतर केले. म्हणजे अगदी गोपनीय पद्धतीने जे काम चाललं होतं ते मित्रमेळा संघटनेत, म्हणजे मित्र एकत्र यायचे तिथे काम करायचे, पण ते लोकांना माहीत नव्हतं की सगळे लहान लहान मित्र आहेत एकत्र येतात त्याच्यामुळे काय चाललंय, हे गोपनीय स्वरूपाचं. पण उघड स्वरूप त्याला जे दिलं आणि 1904 मध्ये एक जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, सावरकरांनी स्थापन केलेली संघटना कोणती? तर अभिनव भारत. पण अभिनव भारत ही मूळ संघटना कशातून निर्माण झाली? मित्रमेळा संघटनातून. मित्रमेळा संघटना केव्हा स्थापन झाली? तर 1900 आणि 1904 मध्ये त्याचं म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की याची एक प्रगट शाखा म्हणून जी स्थापन झाली आहे ती अभिनव भारत आहे. आणि अशा प्रकारे सावरकरांनी या खालच्या आपण पाहतो की क्रांतिकारी ज्या संघटना स्थापन केल्या तर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये, मग ते पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भाचा भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा भाग असेल, आपण पाहतो सगळं सर्वत्र या क्रांतिकारी संघटना स्थापन केलेल्या या ठिकाणी आपण पाहतो. मित्रांनो, सावरकरांच्या विचारावर जर प्रभाव, कारण आपण पाहतो सावरकर क्रांतिवादी विचारवंत होते, सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे होते, मग त्यांच्या मनावर कुणाचा प्रभाव पडलेला होता? या विचाराची प्रभावकारिता म्हणजे सावरकरांच्या क्रांतिकारी विचारावर कोणाचा प्रभाव होता असा प्रश्न आपल्या मनात येतो. तर इथे लक्षात घ्या, जोसेफ मॅझिनी हा जो इटालियन देशभक्त आहे ना, या इटालियन देशभक्ताचा प्रभाव होता. इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारी जे होते ना, त्यांच्यासुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणून आयर्लंड असेल रशियामध्ये 1917 झालेली बोल्शेविक क्रांती आहे, आणि या क्रांतिकारकांचे सुद्धा त्यांना आकर्षण होतं. मग गणिमी काव्याचं जे धोरण आहे त्याचाही प्रभाव त्यांच्यावर होता. सैन्यात आणि पोलिसात गुप्त क्रांतिकारकांची भरतीसुद्धा त्यांनी केलेली आहे. रशियासारख्या परराष्ट्रांशी त्यांनी गुप्त संधान बांधण्याचं कामसुद्धा केलेलं आहे. इंग्रजी सत्तेच्या केंद्रावर आणि प्रतिनिधींवर सुद्धा हल्ले करणे, म्हणजे इथे बघा त्यांची कामं जी होती ना, त्याच्यामध्ये आपण पाहतो शस्त्रास्त्र साठवणं इत्यादी मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे असा विचार सावरकरांच्या मनात येत होता. म्हणून आदर्श कुणाचा ठेवलेला आहे? जोसेफ मॅझिनीचा. आणि त्याप्रमाणे गणिमी काव्याचं धोरण किंवा गुप्त क्रांतिकारी संघटना असेल किंवा रशियाशी गुप्त संधान साधणं असेल किंवा केंद्र आणि प्रतिनिधींवर कशा पद्धतीचे हल्ले करायचे ब्रिटिशांच्या सत्तेवर या संदर्भात, किंवा शस्त्रास्त्र कसे साठवायचे आणि जेणेकरून आपल्या भारतातनं ब्रिटिशांना इथनं जाणं भाग पडेल, अशा प्रकारचा एक विचार इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जो जोसेफ मॅझिनी आहे यांच्या यंग इटली या संस्थेच्या धर्तीवर हे नाव त्यांनी दिले गेले. आता अशा प्रकारे इथे आपण पाहतो की म्हणजे सशस्त्र क्रांतीचा विचार करणारे सावरकर, लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असणारा सावरकर आणि जोसेफ मॅझिनीचे म्हणजे आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले, कारण लेखनी प्रभावी होते. लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत, इंडिया हाऊसमध्ये राहत होते सावरकरांनी, तिथे जोसेफ मॅझिनीचं पूर्ण चरित्र वाचलेलं आहे आणि हे चरित्र आपल्या मित्रांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांनासुद्धा हे विचार कळाले पाहिजे. म्हणून मॅझिनीच्या चरित्राच्या आत्मचरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम या ठिकाणी सावरकरांनी केलेलं आहे. या भाषांतराला जोडलेली जी प्रस्तावना आहे त्यात सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान विशद केलेलं आहे हे लक्षात घ्या. कारण जोसेफ मॅझिनीचे विचार हे सशस्त्र क्रांतीवर आधारित होते, म्हणून प्रस्तावनेमध्येच त्यांनी त्या सशस्त्र क्रांतीच्या तत्वज्ञानाला विशद करण्याचा प्रयत्न केला. आणि या काळातील अनेक युवकांना ही जी प्रस्तावना आहे ना ती मुखोद्गत होती. म्हणजे हे लक्षात घ्या की सावरकरांच्या विचाराचा प्रभाव, त्यांच्या लेखणीचा प्रभाव त्या युवकांमध्ये इतका जबरदस्त होता की जी प्रस्तावना त्यांनी लिहिलेली
जोसेफ मॅझिनीचं जे आत्मचरित्र आहे त्याचं जे मराठी भाषांतराला जोडलेली प्रस्तावना आहे ही अनेक युवकांना मुखोद्गत झालेली होती. अशा प्रकारे सावरकरांच्या विचारावर जोसेफ मॅझिनीच्या सशस्त्र क्रांतीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये शिक्षण घेत असतानाच लक्षात घ्या की इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी ते घेत आहेत, तिथे शिकतायत आणि तिथेच इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतीपर्व त्यांनी सुरू केलेले आहे. आता हे क्रांतीपर्व सुरू जे केले आहेत ना, तर याच्या निषेधार्थ आता हे जे आपण पाहतो हे इंडिया लंडनमधलं इंडिया हाऊस आहे, या हाऊसमध्ये त्यांनी क्रांतीपर्व सुरू केलेलं आहे. 5 जुलै रोजी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये भरलेली जी सभा आहे या सभेमध्ये सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. या ठरावाच्या भाषणामध्ये न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच, कारण निर्णय न्यायालयाला द्यायचा असतो ना, एखादी शिक्षा जर सुटवायची असेल तर जज न्यायाधीश निर्णय देतील, पण न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंगरांना काय केलं होतं, गुन्हेगार ठरवलं होतं आणि न्यायालयाच्या अधिकारावर अतिक्रमण केलं. लक्षात घ्या, निर्णय घेण्याचा अधिकार आहे न्यायालयाला, पण न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्या ठिकाणी धिंगरांना जेव्हा या ठिकाणी गुन्हेगार ठरवलं होतं, मग त्याचा निषेध सावरकरांनी करणं भाग होतं. कारण सावरकर काही अशी तशी व्यक्ती नाही, हुशार आहे, बुद्धिमान आहे, या ठिकाणी बॅरिस्टरची पदवी ते घेण्यासाठी गेलेले, कायद्याचं त्यांना ज्ञान होतं आणि म्हणून ते गुन्हेगार ठरवणं त्यांना योग्य वाटलं नाही आणि न्यायालयाच्या अधिकारावर हा ब्रिटिश सरकारने केलेलं अतिक्रमण आहे, असा युक्तिवाद सावरकरांनी वर्तमानपत्रात पत्र पाठवून केलेला आहे. म्हणजे यांचं धाडस बघा की ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये लिहिण्याचं धाडस त्यांचं आहे. सावरकरांची ही जी हालचाल आहे त्यामुळे त्यांना बॅरिस्टरची सनद मिळण्यामध्ये अनेक अडचणी येणारच, कारण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये करतोय, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये आपण शिक्षण घेतोय आणि अशा वेळेस ब्रिटिशांकडनं सावरकरांना सनद मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता मित्रांनो, इथे लक्षात घ्या की मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा झालेला शिष्य आहे. म्हणून बऱ्याचदा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सावरकरांचा पहिला हुतात्मा झालेला शिष्य कोण, तर इथे लक्षात घ्या, मदनलाल धिंगरा. आता मदनलाल धिंगरा हे का हुतात्मा झाले, का बरं यांना शिक्षा झाली, यांना फाशीची शिक्षा का दिली गेली, असाही प्रश्न आपल्याला येतो. कारण मदनलाल यांनी काय केलं होतं, कर्झन वायली हा जो ब्रिटिश अधिकारी आहे या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध केलेला होता आणि हा वध केव्हा केला, 1 जुलै 1909 रोजी. मित्रांनो, मदनलाल यांनी कर्झन वायली यांचा जेव्हा वध केला तर मग त्या ठिकाणी निश्चितच आहे की ब्रिटिश अधिकारी त्यांना सोडणार का, त्यांना फाशीची शिक्षा दिली. कारण इथे वध केलेला आहे म्हणून त्याच्या संदर्भात फाशीची शिक्षा होणार आणि ही फाशीची शिक्षा मदनलाल धिंगरा यांनी हसत हसत त्यांनी फाशी स्वीकारलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारे कर्झन वायली यांचा खून केल्यानंतर मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. याच काळामध्ये त्यांनी इतर देशामधील क्रांतिकारकांचे जे गट आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब जो तयार करण्याचं तंत्रज्ञान आहे ना ते आत्मसात केलेलं आहे. कारण इथे सावरकर शांत बसणारे नव्हते, त्यांना हे माहिती होतं की मदनलाल धिंगरांना शिक्षा झालेली, आता ब्रिटिशांना आपल्याला कुठेतरी चॅलेंज करायचं आहे, आव्हान द्यायचं आहे आणि हे आव्हान देण्यासाठी आपल्याला आता केवळ शांततेच्या मार्गाने हे प्रश्न सुटणार नाही आहेत, त्यामुळे क्रांतिकारी मार्ग स्वीकारायचा आहे. मग क्रांतिकारी जर मार्ग स्वीकारायचा असेल तर आपल्याला आता केवळ नुसत्या हातामध्ये तलवारी घेऊन युद्ध करून फायदा नाही, तिथे आपल्याला बॉम्ब कसं तयार केला जातो, या बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. मग हे आत्मसात कोणाकडनं करणार, तर मग इतर जे देश होते त्या देशाशी त्यांनी संधान साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडनं मात्र हे बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केलं आहे. आता कलेक्टर जॅक्सन जे त्यावेळेस आहे ना, जनतेवरील अन्याय वाढत होते, कारण इथे आपण पाहतो एक ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून झालेला आहे, मग इथे ब्रिटिश निश्चितच भारतीय जनतेला सोडणार का, मग त्यांनी भारतीय जनतेवर अन्याय करायला सुरुवात केलेली आहे. मग अहमदाबाद येथे व्हॉइसराय यांच्यावर बॉम्ब टाकण्याच्या प्रकरणाने त्यांचे जे धाकटे बंधू आहेत ना, नारायणराव सावरकर, आपण बघितलं की नारायणराव सावरकर हे त्यांचे धाकटे बंधू आहेत, लहान भाऊ आहे, आणि यांनी काय केलं होतं की अहमदाबादला व्हॉइसराय यांच्यावर बॉम्ब टाकण्याचं जे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये त्यांना अटक झालेली आहे. आणि या सर्व घटनांचा ताण मग कोणावर येणार, कारण सावरकरांवर. कारण मित्रमेळा संघटनेतनं अभिनव भारत नावाची जी संघटना स्थापन केली याच्यामध्ये पहिला म्हणजे पुढाकार हा जर कोणी घेतला असेल तर सावरकरांनी. त्यामुळे मदनलाल धिंगरांना झालेली फाशी असेल, आपला लहान भाऊ आहे त्याला सुद्धा या ठिकाणी ब्रिटिशांनी अटक केलेली आहे आणि याचा ताण सावरकरांवर पडला आणि या त्याचा ताण पडल्यामुळे ते आजारी पडले आणि त्यांना निमोनियाही झाला. आता त्यातून उठल्यानंतर त्यांना ते पॅरिसला गेले, कारण इथे त्यांना माहिती होतं की ब्रिटिश गव्हर्नमेंट आपल्याला सोडणार नाही, मग पॅरिसला गेले. तेथे त्यांनी काय केलं, भिकाजी रुस्तुम कामा यांच्याकडे ते राहिले.
कारण पॅरिसमध्ये गेल्यावर कुठे राहायचं, तर भिकाजी रुस्तुम कामा यांच्याकडे ते राहिलं आहे. म्हणून प्रश्न जर विचारला तर पॅरिसमध्ये सावरकर कुणाकडे राहिले होते, तर भिकाजी रुस्तुम कामा यांच्याकडे ते राहिलेले होते. तसेच ते बाबाराव सावरकर, त्यांचे जे मोठे भाऊ आहेत ना, सावरकरांचे मोठे बंधू आहे, यांनासुद्धा तुरुंगवास झालेला होता आणि या तुरुंगवासासाठीसुद्धा सावरकरांनाच कारणीभूत ठरण्यात आलं. म्हणून क्रांतिकारकांनी काय केलं होतं, जॅक्सनला यमसदनास पाठवलं. या कारणामुळे इथे तुरुंगवास कोणाला झालेला आहे, त्यांच्या भावाला. ते तंत्रज्ञान आणि 22 ब्राउनिंग पिस्तुले त्यांनी आपल्या भारतात पाठवली. कारण इथे आपण पाहतो जॅक्सनला जेव्हा जॅक्सनला यमसदनात पाठवण्यात आलं, तेव्हा ते जे तंत्रज्ञान किंवा ज्या पिस्तुली वापरल्या, त्या पिस्तुलीचा शोध ब्रिटिश गव्हर्नमेंट घेणार आहे. आणि याच्यामध्ये ब्राउनिंग पिस्तूल होत्या, 22 ब्राउनिंग पिस्तुले त्यांनी भारतामध्ये पाठवली होती. त्यापैकीच एका पिस्तुलाने, या ठिकाणी आपण पाहतो की नाशिकचे जे कलेक्टर होते ना जॅक्सन, यांचा वध झालेला होता. त्या जॅक्सनचा जो वध आहे ना, हा कोणी केलेला आहे, अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केलेला होता. या प्रकरणामध्ये अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या 3 अभिनव भारत सदस्यांना, म्हणजे अभिनव भारत या संघटनेच्या सदस्यांना मित्रांनो फाशी झालेली आहे. अशा प्रकारे आपण आजच्या या भागामध्ये केवळ अभिनव भारत संघटना आणि त्यातनं जॅक्सनपर्यंतचा खून या घटना ज्या आहेत तिथपर्यंतचा विचार केला. पुढील भागात आपण त्यांच्या जीवनातील पुढील काही घटनांचा विचार करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. मित्रांनो निश्चितच आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपणास अद्यापही माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओ टाकेल तर ते आपणास प्रथमतः मिळण्यास मदत होईल. आपल्या घरात आपण सुरक्षित राहा हीच अपेक्षा. आपल्या सदिच्छांमुळे मी पुन्हा आपल्या पूर्ववत कामाला रुजू झालेले आहे. आपल्या सदिच्छांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. ओके, थँक्यू.